माधुरताई आपणास विनंती करते की आपण मनोगतास सुरुवात करावी। सर्वप्रथम राष्ट्रमाता, राजमाता, लोकमाता मां साहेब जिजाऊ विनम्र अभिवादन करून आज विचारपीठावरून प्रमुख अतिथी मान्यवर अध्यक्ष व ज्यांच्यामुळे आज आपल्या समोर ही मांदी आई जनसागर हा समुदाय उपस्थित आहे असे माननीय ऍडव्होकेट पुरुषोत्तम जी खेडेकर साहेब, माजी आमदार रेखाताई खेडेकर, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित असलेला हा लाखोंचा जनसमूह आहे। आपल्या सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाचा हार्दिक सदिच्छा व्यक्त करते, सर्वांना नवीन वर्षाची सदिच्छा व्यक्त करते। खरं तर वर्षाच्या तिला येणारे जिजाऊ जयंती उत्सव हा आम्हाला सर्वांना एक उत्स्फूर्तपणे काम करण्याची प्रेरणा देत असतो, एक शक्ती देत असतो। म्हणून मराठा सेवा संघाचे शिलेदार आज इथं लाखोंच्या संख्येने येतात। माननीय खेडेकर साहेबांचे विचार ऐकण्याचे प्रेरित होतात, मां जिजाऊंपुढे नतमस्तक होण्यासाठी येतात। इथली माती मस्तकी लावून एक नवी शक्ती घेऊन आपल्या गावी जात असतात। गावी गेल्यावर गाव कुसात बांधा वाड्यापर्यंत मराठा सेवा संघाचे विचार जनमानसात पोहोचवण्याचे काम करतात। हे काम तुम्ही आम्ही मराठा सेवा संघाचे 32 कक्ष मिळून करत असतो आणि हे काम करत असताना गाव किती शाखा हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन आम्ही विविध उपक्रम, आंदोलन, मेळावे, अधिवेशनही घेत असतो। आज जिजाऊ ब्रिगेडची प्रदेश अध्यक्ष या नात्याने मला सांगायला खूप आनंद होतोय की जिजाऊ ब्रिगेडच्या माझ्या प्रत्येक जिल्हाध्यक्ष गावोखेडी जाऊन खूप काम करून 3 ते 12 तारखेपर्यंतचा दशदिन उत्सव साजरा करून आज मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। आणि विशेष सांगायला पाहिजे की उस्मानाबाद जिल्ह्यात तर 100 महिला आलेल्या आहेत। एवढा आनंद, एवढा उत्साह कुठून येतो तर याचं कारण आहे 12 जानेवारी ही आमची मां जननी जिजाऊ यांच्या जयंतीने आम्ही हे उत्प्रेरित होऊन आणि माननीय खेडेकर साहेबांचं आमचं भाषण ऐकून आम्ही ही विचारांची शिदोरी पूर्ण वर्षभर करत असतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीचं भागीदार व्हावं, एकमेकांच्या हातात हात घेऊन प्रगतीपथावर मार्गस्थ व्हावं। महिला कोणत्याही भागातील असेल, शहरी असेल, ग्रामीण वाड्यावस्तीतील असेल अथवा कुठली असेल, आम्ही तिचा बौद्धिक सर्वांगीण विकास कसा वाढेल यासाठी जिजाऊ ब्रिगेड सतत प्रयत्नशील करत असतो। आणि म्हणूनच जून 2022 आम्ही जिजाऊ ब्रिगेडचं पहिलं महाग्रामीण अधिवेशन धुळे येथील पिंपळनेरा गावी घेतलं। सुमारे 3000 पेक्षा जास्त उपस्थित महिलांनी या अधिवेशनाचा लाभ घेतला। आणि आता परत 28 व 29 जानेवारीला आम्ही जिजाऊ ब्रिगेडचं पहिलं विभागीय अधिवेशन करवीर नगरी कोल्हापूर येथे घेत आहोत। वेळ फार कमी असल्याने फार मोजक्या शब्दात सांगेल, संघटनेला सर्वोच्च पदी मानून आम्ही संघटन वाढीसाठी काम करणार। संघटन वाढीसाठी जे जे काही उपक्रम असतील, आंदोलन असतील, कृतीयुक्त कार्यक्रम असेल ह्या सगळ्या माध्यमातून काम करून आज 12 जानेवारी रोजी मी मराठा सेवा संघाला एक सांगू इच्छिते जिजाऊ ब्रिगेडच्या समस्त महिलांच्या साक्षीने की आम्ही एवढं काम करू की जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या मानात शिरपेचाचा पुरा नक्कीच रोवणार। या अपेक्षेसह जय जिजाऊ, जय शिवाय। धन्यवाद मॅडम।